पंडुरंगाच्या कृपेने तसंच पंढरपूर विभागाच्या सर्व वि विभागाच्या अधिकाऱ्याच्या अतिशय चांगल्या कामामुळे पंढरपूर शहरामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही अतिशय आनंदाची गोष्ट आहे येत्या एक जुलैला आषाढी एकादशी आहे भारत सरकारने महाराष्ट्र राज्य सरकारने तीस जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर केलेला आहे तू तीस जून नंतर बऱ्यापैकी ठिकाणी आपला देश अनलॉक होणार आहे येणाऱ्या आषाढी एकादशीला बाहेरचा एकही भाविक येणार नाही त्या पद्धतीचं नियोजन प्रशासनाने या ठिकाणी केलेलं आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र विमान सेनेच्या वतीनं मी अशी मागणी करतो आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी बाहेरचा एकही भाविक येणार नसल्यामुळे पंढरपुरात कसलीही गर्दी होणार नाही या आषाढीच्या एकादशी दिवशी पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांना विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनाची सोय करावी त्या ठिकाणी सोय करत असताना सोशल डिस्टन्सचं सर्व नियम पाळून त्या ठिकाणी सोय करण्यात यावी जे भाविक विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाला येतील पंढरपूर शहरातील त्या सर्व लोकांना महाराष्ट्र नुमाण सेनेच्या वतीनं मास्क असेल सॅनिटायझर असेल हँड असेल ते महाराष्ट्र नुमान सेनेच्या वतीनं या ठिकाणी देण्याची आमची तयारी आहे त्याचबरोबर महाराष्ट्र रोमनसेनेचे सेनेचे एक शंभर कार्यकर्ते त्या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून देखील आमची देण्याची तयारी आहे येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं पंढरपुरातील त्यांचं थर्मल स्क्रीनिंग करून त्यांचं टेम्परेचर चेक करून मगच त्यांना आत प्रवेश देण्यात यावा गेली अनेक वर्ष पंढरपूर शहरातील नागरिकांना आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचं दर्शन होत नाही कारण पंढरपुरातील नागरिके अतिशय समजदार आहेत समंजस आहेत कारण बाहेरच्या भाविकांची गर्दी असते बाहेरच्या भाविक भाविकांना त्रास नको म्हणून पंढरपूर शहरातील कोणी त्या दिवशी दर्शन घेत नाही यावेळेस तरी पंढरपूर शहरातील सर्वच नागरिकांना या ठिकाणी दर्शनाची सोय करावी कारण तिरुपती बालाजीचं मंदिर सुरू झालेलं आहे तिरुपती बालाजी संस्थांनी त्या ठिकाणी ज्या दिवशी मंदिर सुरू केलं त्यावेळेस त्यांनी पहिले तीन दिवस हे फक्त तिरुपतील तिरुपती शहरातील लोकांनाच त्या ठिकाणी त्यांनी दर्शनाची सोय केली होती प्रत्येक लोकाचं स्थानिक असलेला पुरावा बघून किंवा आधार कार्ड बघून त्या ठिकाणी त्यांची दर्शनाची सोय केलेली आहे पांडुरंगाची आपल्या सगळ्या नगरीवर कृपा आहे कुठलीही दुर्दैवी घटना घडणार नाही आपल्याकडे कसलाही कोरोना वाढणार नाही कारण नवीन माणूसच पंढरपुरात येणार नाही आणि त्यामुळं पंढरपूर शहरामध्ये जे आठ प्रभाग आहेत त्या आठ प्रभागांना वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळ्याची वेळ द्यावी प्रत्येक प्रभागाला किमान अडीच ते तीन तास जरी वेळ दिला तर त्या प्रभागातील लोकांचं दर्शन होईल आणि नागरिकांना हे हा एक प्रमोच्छ क्षण अनुभवाला मिळेल देवाचा आशीर्वाद मिळेल आणि या ठिकाणी सर्व पंढरपूरकरची जनता या महाराष्ट्रावरचं या देशावरचं देशा जे जे करोनाचं संकट आहे ते टळू दे अशा पद्धतीचं देखील या ठिकाणी साकडे घालण्यात येईल आता डीबीपी मार्ट आपल्या हातात घर बसल्या किराणा माल खरेदी करा आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरून डी पी ऑर्डर करा व घरपोच किराणा कोरोनाला हद्द पार करू अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा